आई एकबीरा स्टार्स आणि भावार्थ नाखवा ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने गवाण प्रीमियर लीग 2023 या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या क्रिकेट स्पर्धेला भाजप रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी रविवारी भेट देत खेळाडूंना प्रोत्साहित केले. गवाण येथील पाटणे मैदानात आयोजित या गवाण प्रीमियर लीग 2023 क्रिकेट स्पर्धेला भाजप रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत खेळाडूंना प्रोत्साहन दिले. यावेळी माजी गवाण ग्रामपंचायत सदस्य रत्नप्रभा खरत, वहाळ ग्रामपंचायत उपसरपंच अमर म्हात्रे, भाजप तालुका चिटणीस जयवंत देशमुख, युवा नेते निलेश खारकर, प्रमोद कोळी, विनायक कोळी, सुयोग कोळी, प्रशांत कोळी, रोशन कोळी, आकाश कोळी, सचिन कोळी, सुधीर कोळी, योगेश कोळी, स्वप्नील कोळी, आदेश कोळी, ऋतुराज कोळी, मिलिंद कोळी, सूरज कोळी, मंगेश कोळी, अविनाश कोळी, सुहास कोळी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. एकबीरा स्टार्स आणि भावार्थ नाखवा मित्रमंडळ यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या गव्हाण प्रीमियर लीग GPL 2023 या नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी आज आपण सर्वांना या ठिकाणी नववर्षाच्या सगळ्यात आधी मनापासून शुभेच्छा देतो आणि नववर्ष आपल्या सगळ्यांना सुखासमृद्धीचं आनंदाचं भरभराटीचं जावं अशा माझ्या वतीनं शुभेच्छा देतो. खर तर एक आनंदाचा असा क्षण आहे की आपण सर्वच जण या ठिकाणी एकत्रित झालेला आहे आणि अतिशय थरारक अशा या टुर्नामेंटच्या टप्प्यावरती या आम्हाला सहभागी व्हायची संधी ही या निमित्तानं मिळालेली आहे. मी विनायक नाखवा पटोळी यांचं आणि त्यांच्या बरोबर सगळ्या सहकार्यांचं मनापासून अभिनंदन करतो की उत्कृष्ट असं आयोजन हे आपण या ठिकाणी सगळ्यांनी मिळून केलेलं आहे. खरं तर आपला सगळा परिसर हा जेव्हा हा शिवडी नावा ब्रिज पूर्ण होईल त्यावेळेला आपण आपलं स्वरूप ओळखू शकणार नाही इतका बदल आपल्या सगळ्या परिसरामध्ये झालेला असेल आणि त्यामुळे अशा वेळेला आपलं अस्तित्व हे जर आपल्याला टिकून ठेवायचं असेल तर आपल्या कष्टाच्या आधारे मेहनतीच्या आधारे हे आपल्याला पुढे जावं लागणार आहे. या शिवडी नावा पुलाचं काम ज्या वेळेला सुरू झालं त्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब होते. त्यांनी ज्या वेळेला याच्यासाठी जापनीज बँकचं कोलॅबोरेशन घ्यायचं ठरवलं फायनान्स त्यावेळेला त्या जापनीज बँकेची अट होती की सगळ्यांचं पुनर्वसन हे योग्य पद्धतीनं झालंय का याची आम्ही खात्री करून घेऊ तरच आम्ही या पुलाच्या साठी निधी आम्ही देऊ आणि मग त्या दृष्टिकोनातून वेगवेगळे पॅकेज हे पहिल्यांदा या ठिकाणी बनवले गेले आणि एकीकडे विमानतळाच्या साठीचं पुनर्वसन त्याच वेळेला या पुलाच्या साठीचं पुनर्वसन मच्छीमार समाज त्याचं जोपर्यंत या पुलाचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत होणारं नुकसान देखील भरून दिलं पाहिजे अशी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखालच्या या सरकारनं भूमिका घेतली आणि त्या भूमिकेतून सुरुवात केली. खरं तर आपण सर्वजण जी तरुण मंडळी या ठिकाणी आहे सगळेजण काही मच्छीमारी क्षेत्रात असतील असं नाही, काही जण शिक्षणाच्या आधारे आपली आवड निवड पाहून वेगवेगळ्या क्षेत्रात सुद्धा जात असतील आणि त्या क्षेत्रामध्ये सुद्धा आता आपण पाहू की एकीकडे होणारा विमानतळ आहे, JNPTचे 4 पोर्ट, त्याच्या निमित्तानं येणारा इथला ACJ, या सगळ्यामुळे इथला कोस्टल रोड आपला बनतोय, या सगळ्यामुळे आपल्या परिसरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या अनेक संधी निर्माण होत आहेत. आपण नुसतं जर पाहिलं आपल्या परिसरामध्ये किती मोठ्या प्रमाणावर बाहेरची वस्ती इथे आली, ती का आली, इथं कुठंतरी या परिसरामध्ये उद्योग किंवा नोकरी मिळाली म्हणून तर तो इथे राहायला आला. याचा अर्थ की कोणाला तरी दुसऱ्याला जर इथे नोकरी मिळू शकते तर मला सुद्धा ती संधी साधता आली पाहिजे. या अनुषंगानं चांगलं शिक्षण आपण घेतलं पाहिजे, चांगल्या पद्धतीचं शिक्षण घेतलं पाहिजे. या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आता जी शिकणारी पिढी आहे ही भाग्यवान यासाठी आहे की पूर्वी BA, BSc, BCom, इंजिनियर, डॉक्टर हे म्हणजेच शिक्षण नाही. आता त्यांनी सांगितलं की तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीचं शिक्षण घ्या आणि तुम्हाला जो आवडतो त्या क्षेत्रात तुम्ही नोकरी करा, त्या क्षेत्राचं शिक्षण घ्या. या अशा सगळ्या संधींचा फायदा हा तरुणांनी घेतला पाहिजे.